सर्व प्रशिक्षणार्थ्यांना आजच्या या डिजिटल क्लासरूममध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना ज्ञात असेल की कोरोना व्हायरस हा संसर्ग पूर्ण जगावरती आज पसरल्यामुळे गेली बरेच दिवस आपला थेरोटिकली क्लास किंवा प्रॅक्टिकल कुठल्या प्रकारचं सेशन संस्थेमध्ये होऊ शकत नसल्यामुळे माननीय संचालक साहेबांच्या सूचना ज्याप्रमाणे आम्हाला प्राप्त झाल्या त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त प्रयत्न करतोय की तुमचं कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होऊ नये. आणि याचाच एक भाग म्हणून डिजिटल क्लासरूम पद्धतीने आज आपण या ठिकाणी एका पाठाचं अभ्यास या ठिकाणी सुरू करणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला माहितीच आहे की आपण 2000 ऑगस्ट सेशनमध्ये ज्यावेळेस तुम्ही सर्वांनी प्रवेश घेतला होता त्याचवेळेस आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप ऑलरेडी क्रिएट केलेला होता आणि शैक्षणिक प्रत्येक गोष्टीची अत्यावत माहिती मी वेळोवेळी यापूर्वी पण या ग्रुपवरती शेअर करत होतो. आपणही त्याप्रमाणे अनुकरण करत होतात. अभ्यासामध्ये जे काही सुधारणा असतील आपण यापूर्वी पण आयटीआर असताना देखील त्याच पद्धतीने अभ्यास करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहोत. म्हणजे ऑलरेडी आपला ग्रुप आहे आणि या ग्रुपवरती आपण वेळोवेळी इलेक्ट्रिकल्स गोष्टी आहेत, अभ्यासाचा काही ज्ञान असेल, काही इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट असतील, काही असतील, ह्या ऑलरेडी आपण यापूर्वी शेअर करत होतोय. पण यापूर्वी आपण शेअर करताना कसे आपण क्लासरूममध्ये असायचो आणि आपण एकमेकासमोर असून त्या गोष्टीवरती डिस्कस करायचो. तर आज या ठिकाणी त्या पद्धतीने आपल्याला डिस्कस करता येणार नाही. पण मी हा जो काही आता एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवतोय आणि मी मग हा शेअर करतोय ग्रुपवरती, तर सर्वांना एक विनंती आहे की हा टॉपिक संपल्यानंतर तुम्हा प्रशिक्षणार्थ्यापैकी जर कुणालाही एखाद्या टॉपिकवरती कुठली अडचण वाटली तर त्यांनी त्याचा सेल्फ व्हिडिओज प्रश्नाचा तयार करावा, स्वतःची छोटीशी शॉर्ट शूटिंग करावी आणि तो ग्रुपवरती शेअर करावा. मग मी त्याचं परत त्या ठिकाणी तुमचं जे काही अडचण असेल ते सोडवण्याचा प्रयत्न करून जेणेकरून या टॉपिक हा सगळ्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजेल याची आपण या ठिकाणी काळजी घेऊया. तर सर्वप्रथम आपण आता या टॉपिकला सुरू करत आहोत. या टॉपिकचं नाव आहे रजिस्टर्स. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे रजिस्टर्स आपण बेसिक स्टार्ट करताना बघितलं होतं की रजिस्टर्स म्हणजे काय. तर याची डेफिनेशन आपण यापूर्वीच बघितलेली होती की जो घटक विद्युत प्रवाह वाहण्यास अडथळा निर्माण करतो त्या घटकाला आपण रजिस्टर्स म्हणतो. तर या रजिस्टर्स या टॉपिकमध्ये आपल्याला काय काय कव्हर करायचं आहे तर याच्यावरती आपण थोडक्यात पाहूया. या टॉपिकमध्ये आपल्याला रजिस्टर्सचे प्रकार पाहायचेत, त्याच्यानंतर रजिस्टर कलर कोडिंग पाहायची आहे की कुठल्या कुठल्या प्रकारचे रेजिस्टन्स असतात. व्हेरिएबल रेजिस्टन्स आहेत, रिओस्टेट अँड पोटेंटोमीटर्स आहे, पॉवर रेटिंग ऑफ रेजिस्टर्स आहे आणि रेजिस्टर ट्रबल आहे. तर आता याच्यामध्ये सर्वप्रथम आपण एक स्लाईड पाहूया. 2.5 दुसरी ह्याच्या चॅप्टरमधली पहिली स्लाईड आहे टाईप्स ऑफ रेजिस्टर्स, म्हणजे रेजिस्टर्सचे प्रकार या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे. ज्याच्यामध्ये द टू मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रेजिस्टर आर इट्स रेजिस्टन्स आर इन ओहम्स अँड इट्स पॉवर रेटिंग पी इन वॅट्स. म्हणजे जे काही रेजिस्टन्स असतात या रेजिस्टन्सचं युनिट हे नेहमी ओहम यामध्ये सांगितलं जातं. यापूर्वी आपण याचा अभ्यास केलेला आहे. आणि पॉवर रेटिंग जी आहे ही प्रत्येक रेजिस्टन्सची पॉवर रेटिंग ही वॅटमध्ये सांगितली जाते. पॉवर द रेजिस्टन्स आर प्रोव्हाइड्स द रिक्वायर्ड रिडक्शन ऑफ करंट ऑर द डिझायर्ड ड्रॉप इन व्होल्टेज. आपल्याला माहिती आहे की रेजिस्टन्सचे बेसिकली कशासाठी वापरतो आपण की एखादं सर्किट असेल आणि त्या सर्किटमध्ये पुढे काही कॉम्पोनंट्स जे काही इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स वगैरे आपण वापरलेला असतो तर या कॉम्पोनंट्सला जाणारा विद्युत प्रवाह हा मर्यादेपेक्षा जास्त जाऊ नये किंवा तो कमी करता यावा याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी त्याला विरोध करणारा घटक म्हणून आपण रेझिस्टन्स वापरतो. त्याचबरोबर आपल्याला एखाद्या ठिकाणी व्होल्टेज ड्रॉप करायचं आहे, समजा आपल्याकडे 100 व्होल्ट आहे इलेक्ट्रिसिटी पॉवर आणि आपल्याला पुढे जर 100 पेक्षा कमी व्होल्टेज द्यायचं असेल तर हा व्होल्टेज ड्रॉप करण्यासाठी देखील आपण त्या ठिकाणी रेझिस्टन्सचा वापर निश्चितप्रमाणे करू शकतो. पुढची स्लाईड आपण पाहूया टाईप्स ऑफ रेझिस्टर्स, रेझिस्टर्सचे प्रकार. तर रेजिस्टर्सचे प्रामुख्याने बरेचसे प्रकार आपण पाहू शकतो, ज्यामध्ये टाईप्स ऑफ रेजिस्टर्स वायर वाउंड रेजिस्टर आहे, कार्बन कंपोजिशन रेजिस्टन्स आहे, फिल्म टाईप रेजिस्टन्स आहे, कार्बन फिल्म रेजिस्टन्स आहे, मेटल फिल्म आहे, सरफेस माउंट रेजिस्टर आहे, चिप रेजिस्टर, फ्युजिबल रेजिस्टर आहे, थर्मिस्टर रेजिस्टर, हे सगळे प्रकार आहेत. आता याचे वन बाय वन आपण प्रत्येक टाईप्स ऑफ रेजिस्टन्स जे आहेत या प्रत्येक पार्टचा आपण या ठिकाणी सविस्तरप्रमाणे अभ्यास करूया. सगळ्यात पहिला पार्ट आहे
टाइप्स ऑफ रेजिस्टन्स मध्ये वायर वाउंड रेजिस्टन्स. वायर वाउंड रेजिस्टन्स हा एक प्रकारचा दिसणारा इमेज जर बघितली आपण तर वायर वाउंड रेजिस्टन्सची याप्रमाणे असते. एक नायक्रोमची तार या ठिकाणी सिरॅमिक पावडरपासून जी काही गोल रिंग बनवलेली असते त्या रिंगवरती ही तार गुंडाळलेली असते आणि या तारला स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट दोन पॉईंट असतात. तसं या ठिकाणी आपण पाहू शकतो हा जर स्टार्ट पॉईंट आपण म्हटला तर हा दुसरा पॉईंट हा एंड पॉईंट आहे. म्हणजे ज्यावेळेस ही कॉईल याच्यावरती वाऊंड केली जाते गुंडाळली, वाऊंड करणे म्हणजेच काय तर गुंडाळणे, म्हणून आपण याला वायर वाऊंड रेझिस्टन्स का म्हणतो तर वायर वाऊंड केलेली आहे म्हणजे गुंडाळलेली आहे आणि अशा प्रकारे जो तयार झालेला रेझिस्टन्स आहे दॅट इज कॉल्ड वायर वाऊंड रेझिस्टन्स. तर हा स्टार्टिंग पॉईंट आहे. ही वायर या ठिकाणी अशी गुंडाळल्यानंतर या शेवटी ती तार गुंडाळून गुंडाळून शेवट इथं आलेले, म्हणजे हा स्टार्ट पॉईंट झाला, हा एंड पॉईंट झाला. आणि मध्ये हे जे बघताय तुम्ही हा नॉच जो आहे हा व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल म्हणजे ॲडजस्टेबल. तुम्ही याला ज्याप्रमाणे फिरवता तर हा सेंटर पॉईंट जो आहे हा व्हेरिएबल रेझिस्टन्स म्हणून देखील या प्रकारच्या रेझिस्टन्सचा वापर आपल्याला करता येतो. म्हणजे स्पेशली वायर वाऊंड रेझिस्टन्स हे दोन पद्धतीमध्ये अवेलेबल राहतात. एक असतात फिक्स्ड रेझिस्टन्स आणि दुसरा असतो व्हेरिएबल रेझिस्टन्स. आता हे वरचे जो डायग्राम आहे हा वायर वाऊंडचाच आहे पण हा याला दोनच टॅप आहेत. या ठिकाणी एक दिसते तुम्हाला आणि या ठिकाणी एक दिसते, हे दोनच टॅप. म्हणजे हा जो रेझिस्टन्स आहे हा फिक्स्ड रेझिस्टन्स आहे ज्याची किंमत तुम्हाला कमी किंवा जास्त करता येत नाही. समजा फॉर एक्झाम्पल हा 10 ओमचा रेझिस्टन्स आहे तर हा 10 ओमचा म्हणून तुम्हाला वापरता येईल, याला कमी किंवा जास्तीचा ॲडजस्ट करता नाही. पण त्याच तुलनेमध्ये आपण ज्यावेळेस खालच्या पिक्चरचा अभ्यास करू त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येईल की हा व्हेरिएबल रेझिस्टन्स आहे. म्हणजेच या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत जर आपण ओम मीटरच्या सहाय्याने या कॉईलचा रेझिस्टन्स चेक केला तर तो समजा फॉर एक्झाम्पल 10 ओम येत असेल, त्यावेळेस मी स्टार्टिंग पॉईंट हे वापरून हा जो नॉच ज्या ठिकाणी टच होतोय तिथून जर सप्लाय पुढे या पॉईंटपासून जर घेतला मी असा हा एंड पॉईंट न वापरता तर काय होईल, करंट जो आलाय तो या पॉईंटला येईल, या पॉईंटला आल्यानंतर या कॉईलमधून असा फिरेत 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 या पॉईंटपर्यंत येईल आणि विद्युत प्रवाह नेहमी कमीत कमी अडथळ्यातून आपला मार्ग पूर्ण करत असतो. त्यामुळे पुढे एवढी कॉईल जी आहे ही त्याला रेझिस्टन्स आहे पण या ठिकाणी ही शॉर्ट क्लिप असते, खालून एक क्लिप लावलेली आहे आणि हा पॉईंट आहे. मग हा करंट जो आहे हा इथपर्यंत येऊन पुढे न जाता हा इथून या मार्गाने निघून जाईल, म्हणजे फक्त ही एवढीच कॉईल त्यावेळेस रेझिस्टन्स म्हणून कार्य करेल. म्हणजे जर या दोन पॉईंटमधला रेझिस्टन्स 10 ओम येत असेल ज्यावेळेस मी हा नॉच सेंटरला ठेवेल त्यावेळेस या दोन पॉईंटमध्ये रेझिस्टन्स मोजला तो 5 ओम येईल. म्हणजे याची किंमत आपल्याला कमी करता आली पाहिजे म्हणून याला आपण व्हेरिएबल रेझिस्टन्स असे म्हणतो. मग हा गरजेनुसार आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वापरता येतं. समजा 10 ओमचा मी वापरलाय, मला 9 ओमची आवश्यकता आहे, मी 9 ओम करू शकतो, मी 8 ओम करू शकतो, 7 करू शकतो, 5, आवश्यकतेनुसार आपण याची किंमत कमी किंवा जास्त करू शकतो म्हणून आपण याला व्हेरिएबल रेझिस्टन्स असे म्हणतो. यानंतर टाइप्स ऑफ रेझिस्टन्समध्ये हे जे रेझिस्टन्सचे प्रकार आहेत हे कार्बन रेझिस्टन्स आहेत. कार्बन रेझिस्टन्स आपण यापूर्वी बघितले होते इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्समध्ये जास्तीत जास्त PCB मध्ये या प्रकारच्या रेझिस्टन्सचा वापर केला जातो. या प्रकारचे रेझिस्टन्सची किंमत वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला माहीत करता येते. जसे की आपल्याकडे मल्टीमीटरवरती आपला प्रॉप जो आहे हा कॉमनवरती आणि दुसरा ओमच्या किमतीवरती सेट करून आपण या रेझिस्टन्सची किंमत माहीत करू शकतो. त्याचबरोबर यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की कलर कोड चार्ट, कलर कोड चार्ट ही एक दुसरी मेथड आहे की ज्या चार्टच्या सहाय्याने आपल्याला कुठल्याही कार्बन रेझिस्टन्सची किंमत माहीत करता येते. या कलर कोड चार्टचा पण आपण अभ्यास पुढील पाठामध्ये करूया. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, ही पहिली क्लिप मी या ठिकाणी बनवलेली आहे. या 2-3 स्लाइड्सच आपण एक जस्ट डिस्कस केले. या 3 स्लाइड मी आता अगदी लगेच विदिन 1/2 मिनिटमध्ये आपल्या ग्रुपवरती शेअर करणार आहे. एवढ्या टॉपिकमध्ये जर तुम्हाला काही अडचणी असेल तर कृपया माझ्याशी तुम्ही या ग्रुपवरती शेअर करा. किंवा मेथड जी आहे तुम्हाला डिस्प्ले दिसत नसेल किंवा टेक्निकल काही इश्यू असतील या सगळ्या गोष्टी तुम्ही मला तात्काळ शेअर करा आणि रोजच्या रोज आपण याप्रमाणे आपले पुढचे सगळे लेसन जे होणार आहेत या पद्धतीने आपण या ठिकाणी घेऊया आणि आपल्या कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेऊया. मी तुम्हाला नेहमी सदैव या ठिकाणी प्रशिक्षण देण्यासाठी सदैव तत्पर असेल. तुमचंही सहकार्य
आणि तुमची आवड तितक्याच गरजेची आहे. धन्यवाद.